विद्यार्थी मित्रांनो आणि बरोबर असलेले अध्यापक, खरं म्हणजे तुम्हाला असं वाटलं असेल की आम्ही तर पुस्तकामध्ये शिकतो, सगळेजण नववीतले आहेत ना, त्यामुळे पहिल्या सत्रामध्ये पहिल्या टर्ममध्ये कदाचित बहुतेक सगळ्यांनी संच किंवा सेट्स असं शिकलेले आहात. मग मी नवीन काय सांगणार तुम्हाला. गणिताची एक गंमत आहे की गणितात आपण जसजसं जास्त शिकत जातो तसे तसे आपल्याला सोपे सोपे वाटणारे प्रश्न पडायला लागतात आणि ते कधी लहानपणी आपल्याला शिकवलेलं नसतं. म्हणजे मी आता एवढा मोठा झाल्यानंतर मला असे काही काही प्रश्न पडतात. अगदी साधा प्रश्न पडतो की 1 + 1 = 2 म्हणजे काय, तुम्हाला पडतो का हा प्रश्न कोणाला? 1 + 1 = 2 आपल्याला असं वाटतं, बट इट इज ऑब्विअस, असंच असतं. 1 + 1 = 2 दुसरं काय असू शकत? पण आपल्यातलं जर एक हट्टी मूल जाग झालं तर मग ते म्हणेल, नाही नाही मी असं म्हणतो 1 + 1 = 3, 1 + 1 = 3. बरोबर एका चूक आहे. तुम्हाला काय वाटतं? मी जर म्हणलं नाही 1 + 1 = 3 चूक आहे असं तुम्ही म्हणाल. बऱ्याच वेळेला असंच होतं की गणितातल्या किंवा नुसतं गणित असं नाही, शास्त्रामध्ये सुद्धा असंच आहे की जे रूढ झालेलं असतं, जे वर्षानुवर्ष चालत आलेलं असतं, ते बरोबरच आहे असं आपल्याला वाटतं आणि त्यामुळे आपण वेगळा विचार नाही करू शकत काही. किंवा मागे एका मी व्याख्यानात उदाहरण दिलं होतं की 9 + 7 किती? 9 + 7 = 16. पण मी उत्तर दिलं, नाही नाही 9 + 7 = 4. 9 + 7 = 4. तर ऐकणाऱ्याने ते चूक आहे ना म्हणता असं उत्तर का मिळालं असेल बरं असा विचार केला पाहिजे. त्यामुळे 9 + 7 = 4 आय वर्क. ज्याने उत्तर दिलं त्या माणसाला 12 पुढच्या संख्या माहितीच नाही आहेत आणि त्यामुळे 12 नंतर घड्याळात किती वाजतात? 13 वाजतात का? रेल्वेच्या वाजतात, बाकी आपल्या घरातल्या नाही वाजत. मग 12 नंतर किती वाजतात? 1. मग 12 पुढे 4 बोधायचे, 13, 14, 15, 16. 16 उत्तर बरोबर आहे पण 4 उत्तर सुद्धा बरोबर आहे कारण 12 नंतर परत 1 येणार, 2, 3, 4. ही गणितातली गंमत आहे की गणितामध्ये आपण कुठल्या मर्यादांमध्ये काम करतो, व्हॉट आर द लिमिटेशन्स, त्याप्रमाणे आपली उत्तरं बदलू शकतात बरं का. आणि मी काही काही त्याच्या गमती तुम्हाला सांगणार आहेत आणि मग थोडंसं सेटकडे येणार आहे की मग त्यातनं आपल्याला सेट्स म्हणजे काय हे जास्त चांगलं समजेल असं मला वाटतं. साधं समीकरण आहे, 1 + 3 = 0. तुम्ही म्हणाले काय 5वीमध्ये सुद्धा आपल्याला सोडवत आहे, काय उत्तर याचं? x = 3. म्हणजे तुम्ही काय करता बरं हे इक्वेशन सोडवता म्हणजे काय करता? काय करता अशी किंमत काढता एक्स ची की ती तिथे घातल्यानंतर काय व्हायला पाहिजे? लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल यायला पाहिजे, बरोबर आहे असं तुम्ही पाहता आणि मग तुम्हाला कळतं की अशी एक्सची एकच किंमत आहे. देयर इज ओनली वन व्हॅल्यू ऑफ एक्स विच सॅटिस्फाईज दिस इक्वेशन. त्याला काय म्हणतात बरं गणितामध्ये? ती जी एक्सची व्हॅल्यू तुम्ही मला सांगितली x = 3 याला काय म्हणतात मराठीत इंग्रजीत? जी किंमत आली x = 3 याला नाव आहे काहीतरी. म्हणजे अशी जी किंमत काढतो, हा काय काढतो आपण त्या इक्वेशनचं? सोल्युशन, आन्सर. त्याला सोल्युशन म्हणतात किंवा मराठीमध्ये त्याला उकल म्हणतात. मराठी मिडियमची किती मुलं आहेत?
गणित मराठीत शिकतात असं नाही येत म्हणून छान म्हणजे मी इंग्रजी टर्म्स तरी वापरू शकतो. तुम्ही शिकता मराठी पूर्ण मराठी शुद्ध मराठी ठीक आहे मग मी दोन्ही भाषा वापरेन त्याला आपण उकल म्हणतो मराठीमध्ये इंग्रजीमध्ये सोल्युशन असं म्हणतात. आणि मग तुम्हाला तुमच्या ताई बाई सांगतात शाळेमध्ये की मग ते सोल्युशन असं लिहायचं असतं बरोबर ना ह्याला सोल्युशन सेट असं म्हणतात. त्या सेटशी संबंध आला कुठे खरं तर असं इक्वेशन सोडवायला तुम्ही आधीच शिकलेला कधीतरी सहावीमध्ये पाच सातवीमध्ये पण असं लिहायला मात्र तुम्ही आता नववीत सुरुवात केली किंवा आधी करत असाल पण कशासाठी लिहायचं तुम्हाला माहीत नव्हतं ते आता तुम्हाला गणिताच्या पहिल्या धड्यामध्ये कळलं की हा सोल्युशन्सचा सेट आहे आणि या हा एकल संच आहे किंवा दिस इज अ सिंगलटन सेट असं तुम्ही शिकला असाल कारण त्याच्यामध्ये एकच एलिमेंट आहे. पण आत्ता लगेच हा विषय नाही समजा मी असं लिहिलं मग किती बरं एक्स व्हॅल्यू आली किंवा एक्स इज इक्वल टू मायनस थ्री परीक्षेत इतकी सोपी गणित विचारत नाही किती बरं झालं असत पण तुम्ही मायनस थ्री सांगितलं सगळ्यांनी आणि माझं उत्तर आहे की एक्सला सोल्युशन एक्सचं सोल्युशन काढताच येत नाही देर इज नो सोल्युशन टू दिस इक्वेशन याची उकल काढताच येत नाही असं मी म्हटलं समजा तर मगाशी जसं घड्याळाचं माझं उत्तर बरोबर आहे हे मी वेगळ्या पद्धतीने सांगितलं तसं मी माझं आता इथं म्हणणं आहे की तुमच्या सगळ्यांचं उत्तर एक्स इज इक्वल टू मायनस थ्री आहे आणि माझं उत्तर असं आहे की ह्या समीकरणाचं उत्तर काढता येत नाही किंवा दिस इक्वेशन कॅनॉट बी सॉल्व्ह तर मग काहीतरी मी वेगळा विचार करत असणार तो ओळखता येतोय का बघा बोल छान जरा मला ऋण संख्या किंवा निगेटिव्ह नंबर्स माहितीच नसतील जसं मगाशी मला बाराच्या पुढच्या संख्या माहितीच नसतील तर माझं उत्तर बरोबर आहे तसं निगेटिव्ह नंबर्स काय आहेत हे मला माहितीच नसेल तर मला फक्त झिरोच्या पुढच्याच संख्या माहिती आहेत झिरो वन टू थ्री फोर किंवा झिरो पण नाही माहिती मला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्सच माहिती तर जी भाषा मला माहितीच नाही त्या भाषेमध्ये मी उत्तर कसं देऊ शकणार आणि त्यामुळे माझ्या दृष्टीने हे इक्वेशन अनसॉल्वेबल आहे म्हणजे याला सोडवताच येत नाही किंवा याला सोल्युशन नाही आणि म्हणून मग मी असं लिहितो याला सोल्युशन नाही म्हणजे मी तो एम टी सेट दाखवला किंवा रिक्त संच दाखवला देयर इज नो एलिमेंट इन दिस सेट पण मग ह्याच्यात मला माहिती नाही असं गणितात म्हणून चालत नाही गणितात तर खूप माहिती आहे तुम्हाला तुम्हाला नुसते निगेटिव्ह नंबर्स काय आणखीन बऱ्याच प्रकारचे नंबर्स माहिती आहेत ना काय काय असतात आणखीन कुठले कुठले नंबर्स तुम्ही शिकला हा रिअल नंबर्स रॅशनल नंबर्स म्हणजे वास्तव संख्या परिमेय संख्या अपरिमेय संख्या किंवा इरॅशनल नंबर्स आणि तुमच्यापैकी काही जणांच्या कानावर कदाचित इमॅजिनरी नंबर्स किंवा कॉम्प्लेक्स नंबर्स वगैरे असेही नंबर्स आले असतील आणि पुन्हा यात न बसणारे काही नंबर्स आहेत जादूचे नंबर्स आहेत ते सगळे म्हणजे पाय नावाचा एक नंबर आहे किंवा नंतर तुम्ही मोठ्या झाल्यावरती पुढच्या अजून एक दोन तीन वर्षामध्ये ई नावाचा एक नंबर शिकाल आता एक मध्ये एक जोरदार वर्तमानपत्रात सुद्धा ते भांडण आलं कारण गणितातले विषय काय पेपरमध्ये येत नाहीत वर्तमानपत्रात पण आलं होतं की आता पायला हटवून त्याच्या जागी टाऊ नावाचा एक नवीन नंबर येणार अशी वेगवेगळी नावं असणारी बरीच नंबर्स असतात बरेच नंबर्स असतात हे पण नंबर्स आहेत त्यांना ट्रान्सेंडेंटल नंबर्स असं म्हणतात तर ते आपण थोडे सोडून देऊ आणि आधीचे जे तुम्ही सगळे सांगितल्यानं अल्जेब्राईक नंबर्स असं म्हणतात तर त्यामुळे मी म्हणू शकतो गणितामध्ये की मला नंबर्स माहिती नाही असं नाही आहे पण देर इज नो सोल्युशन टू दिस इक्वेशन इन द सेट ऑफ नॅचरल नंबर्स नैसर्गिक संख्यांच्या संचामध्ये याच्यात याचं उत्तर सापडत नाही कारण मी काय केलं तर तो संच डिफाईन करून ठेवला ठरवून ठेवला की मला कशात उत्तर शोधायचं आहे माझी अंगठी हरवली
पण मग मी ठरवतो की माझी अंगठी कुठे पडली असेल, तर मी म्हणतो बहुधा मी बेडरूम मध्ये रात्री झोपलो होतो तिथं माझी अंगठी हरवली असेल, पडली असेल, म्हणून मग माझा शोध मी कुठे मर्यादित केला फक्त बेडरूम पुरता. मग या प्रश्नाला काही अर्थ आहे का की स्वयंपाकघरात माझी अंगठी सापडेल का? नाही अर्थ, कारण स्वयंपाकघरामध्ये जाणारच नाही मी ते शोधायला, पण मला माहिती नाही कुठे आहे. आय डोंट नो वेअर रिअली आय हॅव लॉस्ट माय रिंग. मग मला घरात सगळीकडे शोधलं पाहिजे, म्हणजे मी माझ्या शोध घेण्याच्या जागेचा विस्तार केला. तर नंबर्सचे सेट सुद्धा हळूहळू असे विस्तारत गेलेले, वाढत गेलेले. सुरुवातीला फक्त नॅचरल नंबर्स होते, मग नंतर त्याच्यात झिरो आणला, भारतीयांनी आणला तो, भास्कराचार्यांनी लिहिलं त्याच्यावर अल्जेब्रामध्ये, त्याचा त्यांचा बीजगणित या नावाचाच एक काय ग्रंथ आहे. किंवा नंतर आणखीन मग त्याच्यात निगेटिव्ह नंबर्स आले, मग त्या सगळ्यांना मिळून आपण काय म्हणलं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर्स म्हणून इंटीजर्स किंवा पूर्णांक संख्या म्हणलं वगैरे वगैरे. आणि शेवटी तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही वास्तव संख्यांपर्यंत किंवा रिअल नंबर्सपर्यंत आला. दुसरा धडा आहे मला वाटतं रिअल नंबर्सचा ना, पण तिथेही संपत नाही शोध. तुम्ही त्याच्या आणखीन पलीकडे जाता आणि तो म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर्स, इमॅजिनरी नंबर्स वगैरे आहे. तो विषय नाही. मला सांगायचं असं आहे की वास्तव संख्यांच्या संचापर्यंत जो प्रवास झाला तो त्या संचांमध्ये काहीतरी भर पडत गेली. पण ही जेव्हा पडली त्यावेळेला संचा हा शब्द कोणाला माहितीच नव्हता. आई जशी स्वयंपाकघरामध्ये काम करताना जसं लागेल तशा वस्तू ओट्यावर गोळा करत जाते, ती स्वयंपाकाला सुरुवात करते त्यावेळेला काही नसतं स्वयंपाकघरावर त्या ओट्यावर. मग थोड्या वेळाने मिठाची बरणी येऊन थांबते, मग साखर येते, मग आणखीन काहीतरी भाजी येते, अमुक येतो तमुक येतात. तिचा स्वयंपाक संपताना तुम्ही पाहिलं तर त्या ओट्यावरती इतक्या वस्तू गोळा झालेल्या असतात की ज्या तिने आईने वापरलेल्या असतात. येते लक्षात मी काय म्हणतो ते. तसं ही नॅचरल ग्रोथ होत गेली नंबर्सची आणि त्याच्यामध्ये नव्या नव्या नंबर्सची भर पडत गेली. याचं कारण दरवेळेला असं लक्षात आलं की काही इक्वेशन सोडवताना आपल्याला अडचण होती, सोडवू नाही शकत होत आपण. मग ती सोडवण्यासाठी नवीन नंबर्सची भर पडली. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे थ्री एक्स इज इक्वल टू सिक्स काय बरं याच सोल्युशन आहे या इक्वेशन टू, इतकं सोपं का विचारताय? पण समजा मी असं म्हणलं आता तुम्हाला 1/3 माहिती आहे, पण मी जर फक्त सेट ऑफ इंटीजर्स मध्येच खेळत असेल, पूर्णांक संख्याच मला माहिती असतील किंवा मी तोच डिफाईन केलेला आहे, तर मग याला त्याच्यामध्ये सोल्युशन नाही. देर इज नो सोल्युशन. त्याची उकल ही आपल्याला पूर्णांक संख्यात करता येत नाही, मग म्हणून अपूर्णांक संख्या आल्या. किंवा त्या अपूर्णांक संख्या आणि पूर्णांक संख्या मिळून आपल्याला रॅशनल नंबर्स किंवा परिमेय संख्या डिफाईन करता आल्या. आणि म्हणून मग तुम्ही जर बघितलं तर तुम्ही याचं उत्तर सांगितलं मला 1/3 किंवा 1/3 किंवा 1/3 आहे, तर मग तुम्हाला मग कळतं की अरेच्या म्हणून होय परिमेय संख्या नेहमी कुठल्या फॉर्ममध्ये पाहिजे, P/Q मध्ये पाहिजे, P/Q मध्ये पाहिजे, तरच तुम्ही त्याच्यामध्ये फ्रॅक्शन्स आणू शकता. तसा त्या संचाचा विस्तार हा होत गेला, पण हे संच आहे हे कळायला मात्र बराच वेळ लागला. आता तुम्ही संचाबद्दल काही ना काहीतरी शिकलेला आहात, तुम्हाला काय काय माहिती आहे बरं संचाबद्दल, कोण सांगेल? जे माहिती आहे ते सांगा. आम्हाला संच किंवा सेट्स बद्दल अमुक माहिती इंग्लिश मध्ये सांगा, मराठीत सांगा. आठवा जरा, आता ते पहिल्या सत्रात जुलै मध्ये कधीतरी शिकवलंय तुमच्या लक्षात नाही असं म्हणून तर नाही चालणार. प्रॉपर्टीज, बरं एखादी प्रॉपर्टी सांगता येईल का सेट्सची? कॅन यू टेल मी एनी वन प्रॉपर्टी ऑफ सेट्स? पाठ नको आपल्याला, असं गणित पाठ नसतं करायचं. तुमच्या भाषेत सांगा ते काय असेल. प्रॉपर्टीच्या आधी हा बरं, हा बरोबर छान. हिने चांगलं सांगितलं की शेवटी काय शिकलो आपण, तर सेट म्हणजे ग्रुप असतो.
पण कुठलाही ग्रुप असतो का? त्याच्या आधी काहीतरी एक शब्द वापरलाय तुमच्या पुस्तकामध्ये. बरोबर आहे. वेल डिफाइंड म्हणजे एक सुनिश्चित. का बरं असं करायला लागलं असेल? तर काही गोष्टी आपल्याला डिफाईन करताच येत नाही. आणि गणिताचं हे वैशिष्ट्य आहे की गणितामध्ये प्रत्येक गोष्टीची डेफिनेशन केली पाहिजे, व्याख्या केली पाहिजे. उगाच काहीतरी म्हणून नाही चालत. असे बरेच शब्द असतात बरं का की जे आपण, माझ्या मनातली व्याख्या वेगळी असते, तुमच्या मनातली व्याख्या वेगळी असते. आमची मुलगी मला नेहमी म्हणते काय सही झाले. आता माझ्या मनात सही म्हणजे इतक्या वेळा सही करावी लागते. सही म्हणजे सही. आणि ती म्हणते सही कळत नाही बाबा तुम्हाला. काय सही गाणं झालं, काय सही प्रोग्राम झाला. याचा अर्थ तो सही तुमच्या दृष्टीने वेगळ्या प्रकारे डिफाईन केलाय, माझ्या दृष्टीने वेगळ्या प्रकारे डिफाईन केलाय. गणितामध्ये असं नाही झालं. गणितामध्ये सगळ्यांच्या दृष्टीने त्याची एकच डेफिनेशन असायला लागते, व्याख्या असायला लागते. आणि म्हणून ती नक्की करावी लागते. आणि मग काही काही गोष्टींची नक्की व्याख्या नाही करतायत. मला आवडलेली पुस्तकं, मला आवडलेल्या पुस्तकांची मला व्याख्या करता येईल, पण आवडती पुस्तके याची व्याख्या करता येईल का? आवडती पुस्तके मी म्हणेन की राजा शिव छत्रपती. दुसरं कोणी ज्याने वाचलंच नाही राजा शिव छत्रपती तो त्याला आवडायचा प्रश्नच नाही. म्हणजे ज्याची निश्चित व्याख्या करता येत नाही, जे मोजता येत नाही, त्याला कुठल्याही निकषावरती कुठलेही पॅरामीटर्स क्रायटेरिया लावून आपल्याला नेमकं ठरवता येत नाही की हा या गटाचा मेंबर आहे का नाही. त्यामुळे गटाचा मेंबर असणं याच्यासाठी तुम्हाला ती जी काय वस्तू असेल, जे काय असेल ते, त्याला म्हणजे वस्तू म्हणजे खडू पेन या अर्थाने वस्तू नाही तर एक काय ते थिंग ऑब्जेक्ट या अर्थाने मी वस्तू म्हणतोय. तर ही जी वस्तू आहे ही त्या गटात बसते का बसत नाही हे ठरवता यायला लागतं. आणि हे माणसाला पहिल्यापासून माहिती होतं बरं का. इतक्या प्रकारचे क्लासेस केलेले आहेत आपण, खूप प्रकारचे क्लासेस केले, वर्ग केलेले. म्हणजे वाईट आहे पण भारतामध्ये जात नावाचा एक वर्ग आहे. तू कोण आहेस असं म्हटलं तर मी भारतीय आहे असं उत्तर फार क्वचित मिळेल. मी कुठल्या जातीचा आहे, मी कुठल्या गावाचा आहे, मी महाराष्ट्रीयन आहे, मी बंगाली आहे, केरळ आहे, हे गट केलेले आहेत आणि त्याची व्याख्या करताय, ते डिफाईन करताय. पण आजूबाजूला जो निसर्ग आहे त्याच्यामध्ये सुद्धा असं खूप क्लासिफिकेशन केलेलं आहे. उदाहरणार्थ लाईफ सायन्सेसमध्ये किंवा जीवशास्त्रामध्ये असं केलेलं वर्गीकरण किंवा क्लासेस माहिती आहेत का तुम्हाला? समजा प्राणी घेतले, प्राण्यांचे काही क्लासेस माहिती आहेत? अँफिबियन्स, छान. तर अँफिबियन हा एक क्लास झाला किंवा गट झाला. म्हणजे काय तर आपल्याला व्याख्या करावी लागते की नाही अँफिबियन म्हणजे काय. हा म्हणजे जो पाण्यातही राहू शकतो आणि जमिनीवर पण राहू शकतो त्याला आपण अँफिबियन किंवा उभयचर प्राणी असं म्हणतो. मग ही व्याख्या केली की गणिताच्या दृष्टीने अँफिबियन्सला वर्ग किंवा क्लास म्हणायच्या ऐवजी आम्ही म्हणतो इट इज अ सेट. आणि मग त्या सेटमध्ये कोणाला घालायचं हे ठरवण्यासाठी एक रूल करावा लागतो, एक नियम करायला लागतो. मग तुम्ही शिकलात की संच किंवा सेट लिहिण्याच्या दोन पद्धती असतात. एक काय? रोस्टर. आणि दुसरी सेट बिल्डर. सेट बिल्डर फॉर्म किंवा रोस्टर. मग एकामध्ये तुम्ही यादी करत जाता आणि दुसऱ्यामध्ये काय करता? तो सेट कसा बिल्ड होणार याचा नियम देता. आणि त्या नियमाप्रमाणे तो त्याच्यात येतो का नाही हे ठरवता. तर ते वेल डिफाईंड हे तुम्ही शिकला. तर हे व्यवहारामध्ये सेट ही कन्सेप्ट येण्याच्या आधीपासून चालू होत, सायन्समध्ये चालू होतं, भाषेमध्ये चालू होतं. आपण भाषा मराठी भाषा शिकायला लागलो की लगेच आपल्याला दोन गट पडतात. काही असतात व्यंजन, काही असतात स्वर. कशाला स्वर म्हणायचं व्याख्या केलेली आहे, कशाला व्यंजन म्हणायचं व्याख्या केलेली आहे. आणि मग स्वरांचा एक सेट तयार होतो, संच तयार होतो, व्यंजनांचा एक संच तयार होतो. किंवा समजा ही सगळी अक्षर म्हणजे वर्ण हे जर धरले तर ते एकत्र केले दोन वर्ण की जोडाक्षर तयार होतं. जोडाक्षरांचा एक वेगळा संच तयार होतो. त्या सगळ्या अक्षरांपासून शब्द तयार होतात.
त्या शब्दांचा एक संच तयार होतो, मग त्याच्यात सुद्धा तुम्ही शिकलात की काही शब्द आहेत ते नाम असतात, नाउन्स, काही विशेष नाम असतात, काही सर्वनाम असतात, नामांचे पुन्हा प्रकार आहेत, सर्वनाम वेगळी, पुन्हा क्रियापद असतात। म्हणजे हे आपण नकळत शिकत असतो, पहिलीपासून शिकत असतो, पण याला सेट्स म्हणतात हे मात्र नववीत आल्यावरती कळलं। गणिताच्या इतिहासात असंच झालं की एवढं गणित सगळं चाललं होतं आणि वेगवेगळ्या पद्धतीने नंबर्स आणि आकृत्या, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या फिगर्स, मग पॉलिनॉमियल्स असतील, ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरल, अमुक तमुक, जॉमेट्रीतलं सगळं झालं होतं, पण हे काही एका कुठल्या तरी रचनेत बसवता येईल असं पहिल्यांदी 19व्या शतकाच्या शेवटी शेवटी एका गणितज्ञाने सांगितलं। त्याचं नाव तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, त्याचं नाव आहे जॉर्ज कॅन्टर, त्याचा छोटा फोटो आणि एक छोटासा परिचय दिलेला आहे। ही वॉज बॉर्न इन रशिया, तो जर्मन होता मुळामध्ये, पण त्यावेळेला रशियन साम्राज्य खूप मोठं होतं युरोपपर्यंत, युरोपमधल्या अनेक भागात होतं, तर तिथं तो जन्माला आला रशियामध्ये, आणि तो ही वॉज ब्रॉट अप इन रशिया इट सेल्फ, जर्मन स्पीकिंग होता। त्या जॉर्ज कॅन्टर, आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तो जे सांगत होता ते इतकं महत्त्वाचं होतं, चांगलं होतं, पण ते त्यावेळी मान्य नव्हतं लोकांना। म्हणजे एवढा मोठा गणितज्ञ, त्याचा शेवट मात्र वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये झाला। खरंच असं झालं, म्हणजे मी जर तुम्हाला 9 + 7 = 4 सांगितलं असतं तर तुम्ही मला येरवड्याला पाठवलं। तसं त्या काळामध्ये त्याने जे सांगितलं ते पटत नव्हतं, आणि त्यामुळे कॅन्टरला इतका त्रास झाला त्याचा, पण मग त्याने जे सांगितलं त्याचं महत्त्व हे नंतर नंतर लोकांना कळायला लागलं। याला काही कारण आहे, तर तुम्ही सेट्सचे वेगवेगळे प्रॉपर्टीज शिकलात, काही गुणधर्म शिकलात, काही त्याच्यावरची ऑपरेशन्स शिकलात ना, थोडी मी आठवण करून देतो, परीक्षा नाही घेत, पण तुम्हाला प्रत्येक सेटमध्ये जे काही मेंबर्स असतात त्याला एलिमेंट म्हणतात, किंवा काय म्हणतात, संचाचे घटक असं म्हणतात मराठीमध्ये आपण, त्याला घटकच म्हणतो ना। आणि मग नंतर त्या सेट्सचे प्रकार असतात काहीतरी, ते माहिती आहेत का तुम्हाला? व्हॉट आर द टाइप्स ऑफ सेट्स? हां, काही नसलं तर एम्प्टी सेट म्हणायचं, सिंगलटन सेट, एकच असेल तर सिंगलटन सेट किंवा एकल संच म्हणायचं, फायनाईट सेट आणि इनफायनाईट सेट, शांत संच आणि अनंत संच, ते हे प्रकार फार महत्वाचे आहेत बरं का, कारण कॅन्टर वेडा नाहीये हे अनंत संचांमुळे लक्षात आलं। कॅन्टरने जे काम केलं सगळं ते इन्फायनाईट सेट्समध्ये केलं, मी त्याच्याबद्दल तेच खरं शिकायचं आहे, नाहीतर काय बाकी पुस्तकात आहेच तुमच्या, त्यातले गमती मी सांगणार आहे तुम्हाला। तर असं काही तुम्ही शिकलाय, त्याच्यानंतर मग सेट्समध्ये जे नंबर ऑफ एलिमेंट्स असतात ते मोजता येतात आपल्याला, फायनाईट सेट असेल तर किती आहेत सांगता येतात, इन्फायनाईट सेट असेल तर सांगता येत नाही, बरोबर। तर हे जे नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट असं असतं त्याला कार्डिनॅलिटी असं म्हणतात, आणि त्याला कार्डिनल नंबर असा शब्द आहे मराठीत, काय म्हणतात माहिती आहे? तुमच्या पुस्तकात तर नाही दिलेलं, नाव नाही दिलेलं, पण असं एक संख्या असते असं सांगितलंय, त्याला कार्डिनल नंबर असं इंग्रजीमध्ये म्हणायचं। म्हणजे उदाहरणार्थ एका सेटमध्ये फक्त समजा इंग्लिश अल्फाबेट्सचा सेट, इंग्रजी भाषेतल्या सगळ्या अल्फाबेट्सचा सेट असं म्हणलं तर त्याचा कार्डिनल नंबर किती असेल बरं? किती असतात? 26। तर 26 हा त्याचा कार्डिनल नंबर झाला, हे तुम्हाला दिलेलं आहे। मग एकापेक्षा जास्त सेट्स असतील तर त्याचं काहीतरी असतं असंही दिलेलं आहे। मग तुम्ही युनियन इंटरसेक्शन शिकलात ना, संयोग करायचा दोन संचांचा, किंवा त्याच्यामधले जे कॉमन एलिमेंट्स असतात ते काढायचे, म्हणजे इंटरसेक्शन किंवा आंतरछेद का छेद म्हणायचं, छेद संच, असं सगळं तुम्ही शिकला। एकच सेट असले तर त्याचे अनेक छोटे छोटे सेट्स तयार करता येतात, काय म्हटलं त्याला? सबसेट्स असं नाव असतं, बरं, उपसंच। मग त्याच्यातही प्रॉपर सबसेट असतात आणि इम्प्रॉपर सबसेट असतात, ही माहिती सगळी पुस्तकात दिली आहे, पण त्याचा उपयोग काय, हे कधी शिकलात का?
समजा मी तुम्हाला एक सेट दिलाय, सोप्पा सेट आहे, तीनच एलिमेंट्स आहेत, एक दोन तीन, आणि मग मी तुम्हाला असं विचारलं की का हो याला किती बरं प्रॉपर सबसेट्स असतील. प्रॉपर सबसेट म्हणजे काय? कुठलाही सेट जर घेतला तर एम्प्टी सेट हा त्याचा सबसेट असतोच आणि तो स्वतः त्याचा सबसेट असतोच, ते नाही धरायचे. म्हणजे मग उरलेले सगळे प्रॉपर सबसेट आपण व्याख्येत नको जाय. किती असतील बरं याच्या ह्याला प्रॉपर सबसेट? सात. सात का आठ? काही जण आठ म्हणतात, काही जण सात म्हणतात. बर, ज्यांनी आठ किंवा सात उत्तर काढलं ते त्यांनी कसं काढलं बरं? सगळ्यांना काढता आलं का लिहित बसले तुम्ही? पहिला एम्प्टी सेट करेक्ट, मग सगळे सिंगलटन सेट्स लिहिले ते किती झाले? तीन. मग नंतर दोन दोन एलिमेंट्स असलेले सेट लिहिले ते किती झाले? आणि तो शेवटी तो नाही घ्यायचा ना सगळे तीनही असलेला. मग किती झाले शेवटी? सात झाले. मग दरवेळेला असं मोजत बसणार का तुम्ही? समजा मी आता हे सोपं दिलं होतं म्हणून, समजा एखादा सेट दिला असतं त्याच्यामध्ये शंभर एलिमेंट्स आहेत, मग आता सगळे आधी नल सेट तर लिहाल तुम्ही, म्हणजे पाय तो लिहालच एम्प्टी सेट जो येतो, मग नंतर सिंगलटन सेट्स वा लिहिता येतील ते शंभर असतील, मग दोन दोन वाले, बापरे. हा मग त्याचा संबंध कशाशी आहे? तर याचा जर 2:3 दोनाचा तिसरा घात केला आठ आलं आणि त्यातनं एक वजा करायचं, तर कार्डिनल नंबर जर एन असेल तर नंबर ऑफ प्रॉपर सबसेट्स 2:(n-1). नुसते सबसेट्स लिहिले तर 2:8 असतील, बरोबर आहे ना? ठीक आहे, ते काही म्हणजे संबंध असतो एवढं आपण लक्षात ठेवूया ना. असं सर हे सगळं तुम्ही शिकलायत असं मी गृहित करतो. आणि आता समजा नसेल आठवत, घरी गेलं पुस्तक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे सोपं आहे सगळं, म्हणून काही अवघड नाही. पण मी मगाशी सुरुवात करताना सांगितलं की मला फार साधे साधे प्रश्न पडतात. एक अधिक एक बरोबर दोनच का? तस ही सेट थिअरी मी शिकलो खूप दिवस झाले, तुमच्यासारखंच कधीतरी 8वी 9वी मध्ये शिकलो, आणि मग प्रश्न काय पडला की कशासाठी शिकायचं सगळं, याचा काय उपयोग आहे या सेट थिअरीचा, या संच याचा काय उपयोग आहे आयुष्यात? जाऊ दे, तो असतो का नाही काय माहित, पण निदान गणितात तरी काय उपयोग आहे का त्याचा, किंवा सायन्समध्ये काही उपयोग आहे का? इतिहास भूगोलात बहुधा नसेल, तसं काही नाही बरं का. हल्ली सगळीकडे याचा उपयोग आहे, पण आपण ते सोडून देऊ की गणित आणि सायन्समध्ये तरी काही उपयोग आहे का याचा, असा प्रश्न तुम्हाला पडला का कधी? कशासाठी शिकायचं सगळं? इंटरसेक्शन, युनियन, मुळात हे सेटची काय चांगलं चाललं होतं की 1874 साली या कॅन्टरने सांगितलं. 1874 आधी काय गणित नव्हतं का? फार ग्रीकांपासून सुरू झालो, बहुतेक सगळ्या गोष्टी शोधून झाल्या होत्या तोपर्यंत. तरी या कॅन्टरला हा उपद्वेप कोणी करायला सांगितला होता आणि आमच्या सरकारला तरी कशाला मध्ये काढून टाकलं होतं हे सगळं पुस्तकातनं, परत आणलं. कशाला आणलं बरं हे सगळं सेट्स वगैरे डोक्याला त्रास? कारण नंतर तर तुमचं अख्खं गणिताचं पुस्तक पाहिलं तर तुम्हाला काही याचा संबंध आहे असं वाटणारच नाही. हा धडा न वाचता उरलेलं सगळं गणिताचं पुस्तक तुम्हाला समजेल, सोडवता येईल, त्यातली गणित सोडवता येईल, नाही कशासाठी आणलं? असा प्रश्न पडला तुम्हाला कधी? काही तुम्हाला दिसताय त्याचे काही उपयोग असतील असं, किंवा कॅन यू गेस याचा काय उपयोग कुठे करता येईल वगैरे असं?
ते पॉवर पॉइंट वगैरे दाखवणार होतो पण ते तुम्हाला माहिती आहे सगळं, त्यामुळे त्यात मी जात नाही आता. परत इंटरसेक्शन अमुक तमुक सगळं ते करता येईल. मुळात प्रश्न हा आहे की काय उपयोग याचा सगळ्याचा?